सातारा जिल्ह्यात बाधितांचा वेग मंदावला जिल्ह्यात एकशे पंचेचाळीस बाधित आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार एकशे पंचेचाळीस नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आवाल कोरोना आहेत तर आठ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली बाधितांमध्ये सातारा तालुक्यात सातारा आठ करंजे तीन बाजार दोन तांजाईनगर एक चैतन्य कॉलनी एक एम आय डी सी एक भवानीपेठ एक बुधवारपेठ एक केसरकर पेठ एक मंगळवारपेठ दोन शनिवार पेठ एक गेंडामाल दोन मंगळवारपेठ एक यशोदा जेल दोन शाहू नगर एक न्यू एम आय डी सी एक रामाचा गोट एक पंथाचा गोट एक सर्वोदय कॉलनी एक नागठाणे एक निनाम एक पानमळेवाडी एक वाडेफाटा एक पिरवाडी दोन चंटनेर एक वाडे तीन कुंभारगाव एक देगाव एक विकासनगर दोन चिंचनेर दोन जिहे एक कोरेगाव तालुक्यात कोरेगाव सात किरोली तीन दुधी एक केरोली एक भोसे एक रहमतपूर सात नांदगिरी एक शेंदुर्जने एक शिरडोन एक पिंपोडे बुद्रुक दोन भाटमवाडी दोन फलटण तालुक्यात फलटण चार मुंजवडी एक बरड एक लक्ष्मीनगर दोन भडकमकर नगर एक मलटण एक हिंगणगाव एक आदरकी बुद्रुक चार वाकरी एक निंबोरे एक साखरवाडी एक विडणी एक हनुमंतवाडी एक खटाव तालुक्यात मायनी चार मासुर्णे एक पुशेगाव तीन खटाव तीन पडळ एक वाई तालुक्यात वाई दोन सह्याद्रीनगर दोन कवटे पाच पाटण तालुक्यात वजरोशी दोन मान तालुक्यात श्रीपालवन एक दहिवडी पाच बिदाल दोन कराड तालुक्यात मलकापूर एक शेरे दोन एन के एक भोळेवाडी एक जावली तालुक्यातून गांजे दोन मालचौंडी दोन इतर कोंजेवाडी चार बाहेर जिल्ह्यातील सोलापूर एक लिगडेवाडी दोन येथील रुग्णांचा समावेश आहे आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एस पी ओरिजिनिटिव्हसाठी सुनील परीट कराड